तिथं आम्हाला 10 मिनिटं लागायची जायला, तिथं आत्ता 1-1 तास लागतो. ह्या ट्रॅफिकला जबाबदार तर आपले पुणे नागरिक आहेत. मी 12 तास गाडी चालवतो आणि संध्याकाळी गेले की पर हाडं मोडल्या गत होतात. आणि महानगरपालिकेचं तर शक्यतो एवढं सांगू इच्छितो की खड्डे असल्यामुळे ॲक्सिडेंटचं तर प्रमाण खूप वाढलेलं आहे. हां, सर्वसामान्य लोकांना ट्रॉफिकमध्ये त्रास आहेच. मंत्र्या संध्याला झेड सिक्युरिटी असते, ते गाड्या त्यांच्या जातात, पोलीस प्रोटेक्शन असतात, त्या गाड्या निघून जातात. सर्वसामान्य या ट्रॉफिकमध्ये मरतोच, रोजच मरतो. हे अगदी करेक्ट आहे, पुणेकर सांगणं विसरले. जगामध्ये वाहतूक कोंडी असणाऱ्या यांची यादी आता जाहीर झालेली आहे. टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने यादी जाहीर केली. जगामध्ये 7व्या क्रमांकावर पुणे शहराचा नंबर येतो. याच्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. वाहनांची वाढती संख्या, विविध विकास कामे, त्यातून होणारे अडथळे याने सार्वजनिक वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. जेव्हा रियालिटी चेक केली तेव्हा पुणेकरांनी देखील मतं नोंदवली. पाहूया तुमची मते. हो, जाणवतो ना. बऱ्याच ठिकाणी सिग्नल ना दुरुस्त आहेत, कुठं हे नाही, डिस्प्लेला बोर्ड नाही आहेत बऱ्याच ठिकाणी, कुठं ट्रॉफिक पोलीस अवेलेबल नसतात. त्यावेळेसही बऱ्याच ठिकाणी ट्रॉफिक जाम होती, तुंब ट्रॉफिक होती. मी सिंहगड रोड कोल्हेवाडी तर शिवाजीनगरपर्यंत माझा रोजचा प्रवास असतो. साधारण आधी तरी 45 मिनिटं लागायचे, पण आता 1/4 तास लागतो. 1 तासाच्या वरतीच ॲव्हरेज. कुठं रस्त्याची कामं चालू असल्यामुळे, मेट्रोमुळे, एक तो पीक आवर्स असल्यामुळे, पण सगळं वर्किंग आवर्स असल्यामुळे सगळे एकत्र निघतात, तो एक इश्यू आहे. आणि रस्ते कमी झाले, छोटे झाले आहेत, पण पब्लिक जास्त झाली, असं एक झालं आहे. दुसरं अडचण म्हणजे खूपच त्रास होतो, आणि जागी जागी रोडला खड्डे वगैरे भरपूर असल्यामुळे आम्हाला तर एवढे हाडं मोडल्यासारखी कामं होतात ते. आणि सिग्नलला वगैरे जास्त ट्रॉफिक हवालदार बी नसतात, त्याच्यामुळे ट्रॉफिकचा तो भयंकर त्रास होतो. आणि त्याच्यानंतर दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे की जे चौकात थांबायचे असतात पोलीस, तर लेफ्टला थांबल्यामुळे लेफ्टचा राईटला, राईटचा लेफ्ट, त्याच्यामुळे खूप गर्दी होते. हा खरं ट्रॉफिकचा पुण्यामध्ये खूप अडथळा आहे. मी 12 तास गाडी चालवतो आणि संध्याकाळी गेले की पर हाडं मोडल्यागत होतात. आणि महानगरपालिकेचं तर शक्यतो एवढं सांगू इच्छितो की खड्डे असल्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हां, त्याच्यासाठी एकच उपाय की पुणे महानगरपालिकेने हे ताबडतोब सगळे खड्डे वगैरे बुजवण्याचा कार्यक्रम तातडीने चालू केलं पाहिजे. आणि सिग्नल ज्या जागी बंद होतात ते सिग्नल चालू ठेवले पाहिजे. बंद ठेवलं तर कामा नाही, म्हणजे ट्रॉफिक थोडी हालचाल चालू राहील. वाढलंय वाढलंय, लोकांच्या गाड्या वाढल्या, ट्रॅफिक वाढलंय. सोल्युशन मेट्रो दिली पण लोक वापरत नाहीये ते सोल्युशन. मेट्रो वापरली, बसेस वापरल्या तर होईल. आता मी स्वतः सुद्धा गावात येण्यासाठी सध्या गाडी वापरते. इफ इन केस मेट्रो व्यवस्थित सुरू झाली तर प्रिफर करीन मी सुद्धा. हे अगदी करेक्ट आहे, पुणेकर सांगणं विसरलेत. पुण्यातील ट्रॅफिक भयंकर झालेले, खूपच ट्रॅफिक झालेले. आधी कमी ट्रॅफिक होतं, 5 वर्षा आधी तिथं आम्हाला 10 मिनिटं लागायची जायला, तिथं आत्ता 1-1 तास लागतो. ह्या ट्रॅफिकला जबाबदार तर आपले पुणे नागरिक आहेत, काही सरकार पण आहे, पुणे सरकार. टू व्हीलरवाले मध्ये मध्ये कसे पण गाड्या चालवतात, त्यामध्ये बस आले, बसवाले सिग्नल पाळत नाही, डायरेक्ट कुठेही घर घालतात, सरळ थांबत नाहीत, काय नाही, अशामुळे ट्रॅफिक तर फुल हे होतो. मध्ये जाऊन थांबतात. ट्रॅफिक रूल्स पाळले पाहिजे नागरिकांनी, पोलिसांनी पण तेवढंच हे झालं पाहिजे, सक्त झालं पाहिजे, कारवाई केली पाहिजे लवकर लोकांवर. की कूलर टेबल सीट कसे पण वाकडे तिकडे सिग्नल तोडून हे ते करतात. तुम्ही किती वर्ष गाडी चालवता? मी 10 वर्ष झाले गाडी चालवतो. त्यावेळेस खूप ट्रॅफिक कमी होतं, आत्ता खूप ट्रॅफिक जास्त झालेलं आहे. ट्रॅफिकचा त्रास आहे, खूपच आहे. मी जवळजवळ 28 वर्ष टू व्हीलर चालवतो आहे. माझा मंडपचा व्यवसाय आहे, त्यामुळे रोज मला फिरावं लागतं. मला भयंकर ट्रॉफिकचा त्रास होतो. पूर्वी थोडं बरं होतं, पण आता खूपच त्रास होतो. काही नाही, काही नाही, काही फरक पडत नाही आहे. आणि कोणाला काही घेणं देणं नसतं. म्हणतात नेते लोक की हे करू ते करू, काही होत नाही. सर्वसामान्य लोकांना ट्रॉफिकमध्ये त्रास आहेच. मंत्र्या संध्याला
झेड सिक्युरिटी असते ते गाड्या त्यांच्या जातात, पोलीस प्रोटेक्शन असतात त्यांच्या गाड्या देखील निघून जातात. सर्वसामान्य या ट्रॉफिकमध्ये मरतोच, रोजच मरतो.